आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर विमान सेवा संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक झाली असली तरी कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने चक्री उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती केतन शहा यांनी दिली आहे। सोलापूर विकास मंच सदस्य आज आमच्या चक्री उपोषणास 6वा दिवस होता। सोलापूरच्या सुसज्ज अशा ओढगी रोड विमानतळावरून नागरिक विमान सेवा चालू होण्याकरिता हे आंदोलनास अत्यंत सुंदर असा पाठिंबा सर्व सोलापूरकरांनी दिला आहे। आजपर्यंत जवळजवळ 50 संस्थांनी त्यांचे पाठिंब्याचे पत्र त्यांच्या सर्व ट्रस्टीगण संचालक मंडळ व अध्यक्षांनी सह्या करून आमच्याकडे पोचते केलेले आहेत। 3000 जास्त लोकांनी सह्या देऊन पाठिंबा दिलेला आहे आमच्या या आंदोलनास। हे आंदोलनाची बातमी सोलापूरच्या कुठल्याही आमदार खासदारांनी दखल घेतली नाही, परंतु मी सांगू इच्छितो की सोलापूरपेक्षाही आपल्या राज्याचे नूतन मुख्यमंत्री जे धाडसीनी निर्णय घेतात आदरणीय एकनाथजी शिंदे, त्यांनी आज ताबडतोब एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारीसोबत बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी, महाराष्ट्र एव्हिएशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी, DGCA अधिकारी, फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असे अनेक लोक त्या बैठकीत हजर होते व त्यामध्ये विषय होता की सोलापूरची विमान सेवा अद्याप का चालू नाही। त्याच्यानंतर त्यांचा जो इतिवृत्तांत आज मिळाला पाहिजे आहे, मीटिंगच्या अगोदर आदरणीय जिल्हाधिकारी साहेबाशी माझं संभाषण झालं होतं, त्यावेळी त्यांनी म्हणले होते की बैठक झाल्या केतनभाई आम्ही तुम्हाला कळवूया आणि काय असेल ते तुम्हाला निर्णय देतो, मी तुमच्या बरोबर आहे, सोलापूरची विमान सेवा चालू व्हायला पाहिजे असं माझंही मत आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं। परंतु आता ते फोन उचलत नाही आहेत, म्हणजे त्या मीटिंगमध्ये काय झालं हे गौडवंगाला आम्हाला कळायला मार्ग नाही आहे। त्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून की उद्यासुद्धा 7व्या दिवशीसुद्धा आमचं हे चक्री उपोषण पूनम गेटपाशी चालू राहील, सर्वांनी तिथे यावं व सहकार्य करावं, निश्चितच सोलापूरची विमानसेवा लवकर चालू होईल। जे काय अडथळे आहेत ते अडथळे दूर करायचं काम माननीय महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर साहेबाचं आहे, ते त्यांच्या कामामध्ये कामचुकारपणा करत आहेत हे आता जग जाहीर झालेलं आहे। त्यांनी त्यांचं काम सनदशीर मार्गाने करावं व सोलापूरच्या लोकांना जे 45 लाख लोकसंख्या आमच्या जिल्ह्याची आहे त्यांचा सर्वांचा प्रश्न मार्गी लावावा याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि उद्यासुद्धा हे आंदोलन चालू राहणार आहे। ते इन बिटवीन आम्हाला काय वृत्तांत कळाला तर आम्ही काय निर्णय घेईल ते सुद्धा आम्ही मीडियाला नंतर कळू। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।